डोंबिवली नांदिवली पाडा सागाव परिसरातील अनधिकृत इमारतींवर महापालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे. महापालिकेच्या या कारवाईला भाजप कार्यकर्त्यांकडून विरोध करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई करण्यास आलेल्या पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना भाजप कार्यकर्त्यांनी घेराव घातला आहे. राधाई कॉम्प्लेक्स असं या 7 मजली इमारतीचं नाव आहे. या इमारतीमध्ये 42 कुटुंब राहत आहेत. जागा मालकाच्या वादानंतर उच्च न्यायालयाने पालिकेला कारवाईचे आदेश दिले होते. भाजप कार्यकर्त्यांनी तोडक कारवाईसाठी आणलेला पालिकेचा जेसीबी समोर झोपून या कारवाईला विरोध केला आहे. पावसाळ्याचे दिवस असून 3 महिन्यांची मुदत द्यावी अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी केली आहे. या विषयामध्ये आम्ही ना भारताचं संविधानाच्या बद्दल बघत आहोत, ना कोणाचा अवमान करत आहोत. आमचं म्हणणं KDMC प्रशासनाला एवढंच आहे की KDMC प्रशासनाने इथे राहणाऱ्या 45 कुटुंबांना 2-3 महिन्याची मुदत द्यावी. काल नोटीस देऊन तुम्ही आज घरं खाली करताय. आणि ते ॲफिडेव्हिट करून द्यायला तयार आहेत की येत्या 2 महिन्यात आम्ही आमची घरं खाली करून तुम्हाला देतो. तरी प्रशासन ऐकायला तयार नाही आणि हट्ट्यापायी ते घर तोडायला आली आहेत. आपण जाऊन बघू शकता तिथे काय ते लोक किती 2 वर्षापासून ते राहत आहेत. आज त्यांची अशी कंडिशन झाली आहे की त्यांना काल नोटीस दिली आणि आज घरं खाली करून जायत. त्यांना आत्महत्या करायची त्यांना पाळी आली आहे. आणि काही जरा जर त्यांना घराच्या खाली आज काढलं तर ते आत्महत्या करतील. आणि भारतीय जनता पार्टी ही नेहमीच जनतेच्या बाजूने राहिलेली आहे, म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत. किती कुटुंब या ठिकाणी राहतात आणि आज तुम्ही नेमकं काय आहे इथे? या इमारतीमध्ये 42 कुटुंब राहतात. त्यांची लहान लहान मुलं आहेत, ते शाळेमध्ये जात आहेत. आज जर त्यांना बेघर केलं, आज मुलं शाळेत जातील कशी? आज तुम्ही बघितलंय का रेड अलर्ट दिलेला पावसाचा? या भर पावसामध्ये गरीब कुटुंब जातील कुठे? आणि भारतीय जनता पार्टीचं एकच ध्येय आहे, गरिबांच्या पाठीशी राहणं. ज्यांच्यावर अन्याय होईल त्याला न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करेल. या इथे राधाई स्वस्तिक होम्स म्हणून जी बिल्डिंग आहे ग्राउंड +7 ची, या बिल्डिंगला अनधिकृत असल्यामुळे संपूर्ण DPL प्रोसेस महानगरपालिकेकडून झालेला आहे. आणि रिसेंटली 5 जुलै 2024 माननीय उच्च न्यायालयाने इमारत डिमॉलिश करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार इथे आम्ही आलेलो आहोत. परंतु इथं मोठ्या प्रमाणात जमाव आहे, नागरिक आहेत आणि आमची कारवाई आम्ही करण्याचा आम्ही इथे बसूनच आहोत, कारवाई सुरू करणार आहोत. सर, न्यायालयाने आदेश दिला, नेमका काय वाद होता? अनधिकृत इमारत म्हणजे जागा मालकांचा हा वाद आहे, तर नेमका काय वाद आहे? जागा मालकाची जागा आहे, त्याने त्याच्या जागेमध्ये दुसऱ्यांनी बांधकाम केलेलं म्हणून अशी तक्रार आहे. त्यानुसार अनधिकृत बांधकामच्या कायद्यानुसार संपूर्ण DPL पूर्ण केलेलं आहे.